छोट्या पॉटमध्ये किंवा कुंडीमध्ये अशा प्रकारे देशी झेंडूची भरपूर फुलं येण्यासाठी रोपं कशी तयार करायची आणि ती कशी लावायची, त्याला कुठलं खत द्यायचं आहे ह्याच्याबद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलूयात. एका छोट्या पॉटमध्ये मी हे लावलेलं आहे, प्लॅस्टिकच्या एका पॉटमध्ये मी लावलेलं आहे. ह्याचा लावतानाचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे भरपूर फुलांनी हे लगडलेलं आहे. बघा किती फुलं लागलेली आहेत, कळ्या पण तेवढ्या लागलेल्या आहेत. हे बीपासून तयार केलेलं रोप आहे आणि हे मी काही दिवसापूर्वी एका पॉटमध्ये शिफ्ट केलेलं होतं आणि अशा प्रकारे भरपूर कळ्या ह्याला आलेल्या आहेत. वेळोवेळी योग्य प्रकारची लिक्विड फर्टिलायझर आणि घनस्वरूपातली खतंसुद्धा रेग्युलरली मी देत असल्यामुळे अशी छान भरपूर फुलं आलेली आहेत आणि कळ्यासुद्धा भरपूर आलेल्या आहेत. तर चला आपण बघूयात ह्याच्यासाठी मी काय काय केलेलं आहे. ह्यासाठी कुठलं फर्टिलायझर मी वापरलं आहे, कुठली लिक्विड खतं मी वापरली आहेत, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे. तर खूप अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या खतांवरतीच आपण एवढी छान फुलं घेऊ शकतो. ही बीपासून तयार केलेलं रोप आहे. तर तुम्हाला मार्केटमध्ये किंवा नर्सरीमध्ये झेंडूचे छोटे छोटे सॅपलिंग्स विकत मिळतात, पण ते देशी नसतात. म्हणजे त्या सॅपलिंग्सपासून फुलं येतात, पण त्या फुलांपासून त्या फुलांच्या बीपासून नवीन रोपं तयार होत नाहीत, किंवा झाली तरी त्याला फुलं येत नाहीत, तर ती हायब्रीड असतात. तर अशा प्रकारचे हे जे झेंडू आहेत, तर आपण जेव्हा मार्केटमधून फुलं विकत आणतो आणि त्यातून एखादं फूल आपण जर वाळवून त्याच्यामधून बी काढून जेव्हा आपण रोपं लावतो, तर ती रोपं येतात आणि त्याला फुलंसुद्धा येतात, तर ती देशी असतात. तर अशा प्रकारचं वाण आपण जपून ठेवलं पाहिजे. म्हणजे ही हायब्रीड नसून ही देशी वाण आहे. ह्यासाठी अगदी साधी खतं मी वापरलेली आहेत. बी जेव्हा मी वाळवून ठेवलं, ते वाळवून ठेवून मी मातीत लावलं आणि त्याच्यापासून बी जेव्हा रोपं तयार झाली, ती रोपं शिफ्ट करावी लागतात. ती त्याच पॉटमध्ये न ठेवता दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करायचं आहे. ह्याच्यासाठी पॉटिंग सॉईल घेत असताना भरपूर खत मी वापरलं आहे. खतामध्ये किचन वेस्ट कंपोस्ट किंवा गांडूळ खत घातलं तरी चालतं, किंवा पानांचं खत घातलं तरी चालतं. त्याचबरोबर एक भाग माती घ्यायची आहे आणि नीम पेंट आणि एप्सम सॉल्ट मी घेतलेलं आहे. तर ह्याला कीड नेहमी लागते, कारण झेंडू हे औषधी आहे. मी आधीच सांगितलं आहे, दुसऱ्या रोपांवर पडणारी कीड हे स्वतःवर ओढून घेत असतं. त्यामुळे झेंडू हे खूप औषधी आहे आणि इतर रोपांना कीड लागू देत नाही. त्यामुळेसुद्धा आपल्या बागेच्या कलेक्शनमध्ये झेंडू ठेवायचा आहे. आणि आणखीन एक सगळ्यात खूप महत्त्वाचा ह्याचा फायदा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर खूप खूप महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशा प्रकारे हे असे भरपूर फुटवे येण्यासाठी मी ह्याचं पिंचिंग पण केलेलं होतं. आणि आता आपण बघूयात ह्याच्यासाठी मी काय खत दिलेलं आहे. एक तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याची छानपैकी खुरपणी केली. खूप दिवसातून मी खुरपणी केली नव्हती, पण आज जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की महिन्यातून एकदा ह्याची खुरपणी केली पाहिजे. बघा ह्याची मुळं किती वाढलेली आहेत. खरं तर झेंडू हे खूप प्रचंड वाढतं बरं का. ह्याला खूप मोठी जागा लागते. मोठं पॉट जर मिळालं तर आणखीन छान हे वाढेल. ह्याच्यात असलेला असा वाळलेल्या पानांचा कचरा वगैरे जो आहे तो सगळा काढून टाकायचा. एक्स्ट्रा जर मुळं आलेली असतील तर ती सुद्धा आपण कापून टाकली तरी चालतात, कारण ह्यांना वाढायला चांगली पुन्हा जागा मिळते. नाहीतर मग ते रूट बॉन्डिंग होत असतं. रूट बॉन्डिंगवर मी खूप सारे व्हिडिओ केलेलेच आहेत. छानपैकी खुरपणी केली की त्या म्हणजे त्या मुळांमध्ये हवा खेळती राहते, ऑक्सिजन मिळतं आणि ही जी माती आहे ही काढून आपण पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं खत वगैरेसुद्धा देऊ शकतो. पण वेळोवेळी खुरपणी करणं खूप गरजेचं आहे. ह्याला मी खत देताना आता पुन्हा जेव्हा कुठल्याही फुलं येणाऱ्या रोपांना अशी कळ्या आणि फुलं भरपूर आलेली असतात त्यावेळेस, तर अशी वाळलेली पानं वगैरे पण मी काढून घेते. तर फुलं आणि कळ्या आलेली असतात त्यावेळेस त्यांना भरपूर खाऊची गरज असते आणि मुख्य म्हणजे कॅल्शियम आणि पोटॅशियमची गरज जास्त असते. फॉस्फरस आणि कॅल्शियम पोटॅशियमची गरज जास्त असते. तर त्यासाठी आपण गांडूळ खत पण देऊ शकतो. नायट्रोजन भरपूर मिळतं आणि आपण हे जसं की आपण हे खाण्यासाठी वापरत नसल्यामुळे थोडंफार मी ह्याला केमिकलसुद्धा वापरते. ही बघा आता अजून उमलायला तयार झालेली आहेत अशी, आणि काही अगदी छोटी असलेल्या कळ्या पण आहेत आणि भरपूर कळ्या ह्या उमललेल्या पण आहेत.
खूप सुंदर आणि मस्त वास येतो ह्याचा, आणि माझं खूप आवडतं रोप आहे. तर इथे मी एन पी के घेतलेलं आहे, एन पी के 19:19:19 घेतलेलं आहे. तर हे समप्रमाणात असलेलं नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरसचं हे समप्रमाणातलं संयुग आहे. हे मी लिक्विड फॉर्ममध्ये देणार आहे. कुठलीही खतं जर समजा आपण लिक्विड फॉर्ममध्ये दिली तर ती मुळांकडून खूप लवकर शोषून घेतली जातात. जेव्हा आपण अशा प्रकारची केमिकल्स देतो, म्हणजे थोड्या प्रमाणातच द्यायचं आहे, साधारण एवढ्या मोठ्या ग्लासमध्ये मी अगदी छोटा चमचा एवढं एन पी के मिक्स केलेलं होतं, आणि हे पण मी पूर्ण देणार नाही आहे, अर्धा ग्लासच मी ह्याला दिलेला आहे. आणि त्याचबरोबर मी डाळ तांदूळ धुतलेलं पाणीसुद्धा ह्याला देणार आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ह्युमिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे की पांढऱ्या मुळांची वाढ होते. तर ह्युमिक ॲसिडसुद्धा रेग्युलरली आपण दिलं तरी चालतं, म्हणजे दर 2-3 दिवसांनी जरी आपण डाळ तांदूळ धुतलेल्या पाण्याचा वापर ह्या झाडांना केला तरीही झाडांची पण चांगली वाढ होते, कुठलीही कीड लागत नाही, मुळे चांगली हेल्दी राहतात, सशक्त राहतात, आणि भरपूर वाढ होते. आणि तुम्ही बघा, अगदी छोटंसं ह्या पॉटमध्ये मी लावूनसुद्धा अशी भरपूर फुलं आलेली आहेत. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट माझा सांगायचा तो असा आहे, झेंडूचं रोप हे डासांना दूर पळवतं, डासांना जवळ येऊ देत नाही. तुमच्याकडे बागेमध्ये कितीही जरी रोपं असतील तरी झेंडू जर तुम्ही भरपूर लावून ठेवला तर डास येणार नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर नक्की झेंडू लावा आणि फुलांचा आनंद घ्या. माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा. आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नकाच. थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह.